कामाचं नियोजन करण्याची जी विविध तंत्र आहेत त्याचं पहिलं तंत्र कामाची यादी तयार करणे, टू डू लिस्ट। तर दिवसभरामध्ये आपल्याला जी काही काम करायची आहेत त्या कामांची क्रमवार यादी बनवली जाते। तर ही क्रमवार यादी बनवत असताना सर्व जी काम आहेत ती प्राधान्य क्रमाने घ्यायची। प्राधान्य क्रमाने याचा अर्थ काय की जी सगळ्यात महत्त्वाची काम आहेत ही सगळ्यात अगोदर घ्यायची आणि त्याच्यासाठी वेळ जास्त द्यायचा आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची म्हणजे अगोदर अत्यंत महत्त्वाची, महत्त्वाची, कमी महत्त्वाची आणि ज्याला काही महत्त्व नाही ती कधीही केली चालतात अशी कामं शेवटी घ्यायची आणि अशा पद्धतीने यादी तयार केली जाते। आणि ही यादी तयार करत असताना जी कामं पूर्ण होतील त्याला त्या ठिकाणी टिक मार्क केली जाते। म्हणजे प्राधान्यक्रमाने दिवसभरातली जी काही कामं आहेत ही कामं एका कागदावर लिहिणे म्हणजेच कामाची यादी तयार करणे आणि त्यांचा नंतर काय करायचा क्रम लावायचा आणि त्या क्रमाने ती सगळी कामं करायची यालाच टू डू लिस्ट असंही म्हटलं जातं। आता हा जो प्राधान्यक्रम आहे हा प्राधान्यक्रम ठरवित असताना काय केलं पाहिजे बा कामांचा प्राधान्यक्रम कसा करायचा तर सगळ्यात अगोदर सर्व कामांची यादी एकत्र तयार करायची। दिवसभरात जी जी काही आपल्याला कामं करायची आहेत ही सगळी कामं दिवसभरातली आठवायची आणि ती एका कागदावरती लिहून काढायची। म्हणजे सगळी जेवढी कामं काय करायची त्या सगळ्यांची लिहून काढायची कागदावरती म्हणजे यादी तयार करणे। त्यानंतर ही सगळी कामं दिवसभरातली यादीमध्ये लिहिल्यानंतर कागदावरती लिहिल्यानंतर त्यामध्ये काही महत्वाची कामं येतील, काही कमी महत्वाची येतील, काही जास्त महत्वाची यादीमध्ये कशीही येतील विस्कळीत, मग काय करायचं एकदा दिवसभराची कामं लिहिली की त्यानंतर मग त्यामधली त्या यादीमधली वैयक्तिक कामं कोणती आहेत, व्यावसायिक कोणती आहेत किंवा इतर स्पर्धकांशी चर्चा करण्यासाठी कोणती आहेत, घरगुती कोणती कामं आहेत, अभ्यास विषयक काय आहे, उद्योग विषयक कोणती कामं आहेत, कच्चा माल घेण्याविषयी किंवा कच्चा माल दुसऱ्यांना देण्याविषयी, पक्का माल तयार करण्याविषयी, बाजारपेठेविषयी चर्चा करणे, अशी जी वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी कामं आपली असू शकतात ह्या सगळ्या कामांची मग काय करायची वर्गीकरण करायचं किंवा विशिष्ट अशा गटामध्ये त्यांची विभागणी करायची। लक्षात जी कामं करायची अगोदर कागदावर लिहायची ती लिहिल्यानंतर त्यांची पुन्हा मग ज्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांची वर्गवारी करायची आणि ती वर्गवारी करत असताना त्यांचे गट पाडायची किंवा वर्गीकृत करत असताना अ गट, ब गट, क गट अशा पण त्यांचं तुम्ही वर्गीकरण करू शकताय। मग ते अ ब क ड ई पर्यंत देखील असू शकतात परंतु शक्यतो अ गट, ब गट आणि क गट हे आपल्या सोयीसाठी तीन गट केले तरी चालतील। मग अ गट जो केलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं त्या यादीवरती किंवा कागदावरती जी कामं लिहिलेली आहेत त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये वैयक्तिक, व्यावसायिक, अभ्यास विषयक, बाजारपेठ विषयक, उत्पादन विषयक ही जी वर्गवारी केलेली आहे मग त्यातली अ गटामध्ये काय करायचंय या सगळ्या कामापैकी अत्यंत महत्वाची कामं जी आहेत म्हणजे वैयक्तिक मधली जी महत्वाची असतील ती लिहायची, व्यावसायिक मधली महत्वाची जी आहे ती लिहायची, उत्पादन विषयक महत्वाची ती लिहायची, मॅनेजमेंटला निर्णय घेण्याविषयक जी कामं आहेत ती लिहायची म्हणजे अ गटामध्ये अत्यंत महत्वाची कामं त्यामध्ये अ गटामध्ये लिहून ठेवायची। त्यानंतर ब गटामध्ये महत्वाची आहेत परंतु अ गटा एवढी महत्वाची नाहीत म्हणजे महत्वाची काम अत्यंत महत्वाची नंतरची त्याच्यापेक्षा थोडीशी कमी महत्वाची असलेली कामं ही ब गटामध्ये दिली की जी महत्वाची आहेत परंतु अ गटा एवढी महत्वाची नाही। त्यानंतर क गटामध्ये ब गटापेक्षा कमी महत्व असलेली कामे ही क गटामध्ये येतील मग त्यामध्ये कमी महत्वाची कामं, दुय्यम कामं आणि बिन महत्वाची कामं की जे फावल्या वेळेत कधी आपण करू शकतो अशी कामं ही क गटामध्ये येतील। आता यामध्ये विशेषतः वेळेचं नियोजन करत असताना अ गटातली आणि ब गटातली जी कामं आहेत म्हणजे अत्यंत महत्वाची आणि महत्वाची कामं जी आहेत यांना तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या व्यावसायिक यश मिळण्याच्या दृष्टीने जास्त वेळ देणं गरजेचं आहे तर क गटातल्या कामांना कमी वेळ दिला तरी चालत असतो। तर खूप महत्वाची कामे हे असं तुम्ही वर्गीकरण केलं
गटामध्ये वर्गीकृत कामांची विभागणी केली तरी देखील वर्गीकरण केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की खूप महत्त्वाची कामं जी आहेत ही जास्त आहेत आणि त्यांना वेळ कमी पडण्याची शक्यता आहे, मग त्यावेळी काय करायचे की खूप महत्त्वाची कामं जर जास्त झाली तर त्यांना अजून जास्त वेळ वाढवून देण्याच्या दृष्टीने नव्याने प्राधान्यक्रम तयार करायचा, नव्याने यादी बनवायची आणि वर्गीकरण त्यांचं वर्गीकृत गटामध्ये ती करायची आणि त्याच्यामध्ये मग जास्त महत्वाचं जे अ गट आहे त्या अ गटाला जास्त वेळ देऊन त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम नव्याने ठरवू शकता आणि त्याच्यामध्ये जास्त महत्वाची जी कामं आहेत त्याला वेळ वाढवून देऊन ती कामं पूर्ण करून घेऊ शकताय. तर अशा प्रकारे हे प्राधान्यक्रम ठरवत असताना हे वर्गीकरण आणि त्यांना वेळेचं नियोजन करणे हे फार महत्वाचं आहे. आता ह्या कामाची यादी बनवण्याचे महत्व किंवा फायदे ते आपण पुढे तपासणार आहे. तर हे अगोदर लिहून घ्या वर्गीकरण, नंतर आपण त्याच लिस्ट बनवण्याचे किंवा कामाची यादी बनवण्याचे आता आपण लगेच त्याचं महत्व आणि फायदे पुढे पाहूया. कामाच्या यादीचे फायदे किंवा महत्व. तर कामाची यादी बनवत असताना किंवा कामाची यादी बनवण्याचे जे फायदे आहेत त्यामुळं त्याचे जे फायदे आहेत ते सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक काम जे आहे हे आपण कागदावरती उतरवलेलं असतं. दिवसभरामध्ये जी जी काही कामं करायची आहेत ही सगळी आपण कागदावरती लिहिलेली असतात, त्यामुळे प्रत्येक काम लक्षात राहण्यास मदत होते. आपण जो जी काही यादी बनवलेली आहे ती अधूनमधून कोणती कामं झालेली आहेत कोणती बाकी आहेत हे पाहत असतो, जी कामं झाली त्यांना आपण टिक मार्क घालतो, म्हणजे सगळी कामं त्या ठिकाणी आपल्या समोर वारंवार दिसत असतात की ही कामं आपल्याला करायची, म्हणजे प्रत्येक काम लक्षात राहतं, विसरण्याची भीती राहत नाही. चुकून एखादं महत्वाचं काम करायचं राहून गेलं विसरून गेलं असं होत नाही, कोणतंही काम विसरण्याची त्या ठिकाणी भीती राहत नाही, कारण आपण वारंवार यादी पाहतो त्यामध्ये क्रम ठरवलेला आहे. महत्वाची कामं कोणते आहेत अ गटामध्ये, अतिमहत्वाची कोणती आहे ब गटामध्ये, महत्वाची कामं आणि क गटामध्ये अगदी कमी महत्वाची कामं. तर अशा प्रकारे यादी वारंवार आपल्या समोर असते त्यामुळे कोणतंही काम विसरण्याची किंवा कोणतंही काम करायचं राहून जाण्याची भीती त्या ठिकाणी आपल्याला राहत नाही, हा एक महत्वाचा फायदा यादी बनवण्याचा आहे. तर यादी ही फक्त तुम्ही व्यवसाय करत असताना किंवा उद्योग करत असतानाच बनवायचं असं नाही, यादी बनवण्याची सवय ही साध्या किरकोळ कामासाठी देखील महत्वाची आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी समजा किराणा आणायला जायचंय, तर किराणा माल आणायला जात असताना महिनाभराचा तुम्ही किराणा भरणार आहे, तर तो किराणा आणायला तुम्ही जर डायरेक्ट दुकानात गेले तर तुम्हाला आठवून एक त्या ठिकाणी वस्तू सांगावी लागेल जर यादी केलेली नसेल तर, आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला त्या वस्तू घ्याव्या लागतील. आणि जेव्हा तुम्ही घरी येताय तेव्हा अजून दोन चार वस्तू आणल्याच नाहीत असं तुम्हाला तुमची गृहिणी म्हणेल की या महत्वाच्या वस्तू तुम्ही आणल्याच नाहीत. त्याच्यापेक्षा जर यादी तयार करून तुम्ही गेले आणि ती यादी दुकानदाराला दिली किंवा त्या मॉलमध्ये दिली तर त्या यादीनुसार तुम्ही घरूनच यादी बनवून नेलेली असते, कोणत्या महत्वाच्या वस्तू आहेत कोणत्या काही महत्वाच्या आहेत ही सगळी यादी तुम्ही बनवून नेलेली असते आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही त्या मॉलमध्ये यादी दिल्यानंतर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तो जो दुकानदार आहे किंवा जो मॉलचा संचालक आहे तुम्हाला यादीनुसार माल देतो, मग ते तुम्ही घेऊन आल्यानंतर कोणतंही त्या ठिकाणी विसरलेलं नसतं, सगळ्याच्या सगळा तुम्ही यादीनुसार माल आणला असतो. तर म्हणजे व्यवहारामध्ये देखील या यादीला फार महत्वाचं आहे, एक प्रकारचं मानसिक समाधान त्या ठिकाणी मिळतं की आपली कामं सगळी पूर्ण झाली. तसंच व्यवसायामध्ये तुम्ही जी जी काही कामं करायची आहेत उद्योगामध्ये जी जी काही कामं करायची आहेत, कच्चा माल आणणे, कामगारांना प्रत्येक शिफ्टमध्ये कामाला बोलवणे, त्यांच्याकडून उत्पादन तयार करून घेणे, मीटिंग आयोजित करणे, स्पर्धकांची मीटिंग घेणे, बाजारपेठेचं सर्वेक्षण करणे, त्यासाठी कर्मचाऱ्यांची किंवा प्रतिनिधींची नेमणुका करणे किंवा चर्चा करणे, बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तूला किती मागणी आहे हे पाहणे, या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो आणि हे रोजचं नियोजन कागदोपत्री त्या ठिकाणी तुमचं रेडी असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ती सगळी कामं होतात का नाही आपल्याला पाहता येईल, म्हणजे कोणतंही काम विसरण्याची भीती राहत नाही. कामाचा व्याप जरी अचानक वाढला, अचानक समजा की कामं जास्त आली
तर तुमचे त्या ठिकाणी त्या दिवसापुरती किंवा त्या दोन चार दिवसापुरती यादी जास्त असेल आणि त्यामुळं वाढलेल्या कामामध्ये जर महत्वाची कामं जास्त असतील तर जी कमी महत्वाची कामं होती त्यांचा वेळ कमी करून या महत्वाच्या कामांना तुम्हाला वेळ वाढवून देता येईल आणि मग जलद गतीने ती महत्वाची कामं करण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. म्हणजे वेळेचं जे महत्तम नियोजन आहे की जास्तीत जास्त वेळ जो महत्वाच्या कामांना द्यायचा आहे तो त्या ठिकाणी वेळेचा तुम्हाला सदुपयोग करता येईल. म्हणजे कामाचा जरी व्याप वाढला तरी देखील तुम्हाला त्या वेळेमध्ये तेवढी ती कामं उरकण्यासाठी तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवाल, ती जलद गतीने कामं कराल आणि ती कामं उरकण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता. यादीनुसार जेव्हा काम होत असेल, व्याप जरी वाढला तरी यादीनुसार जेव्हा काम होते असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, द्विगुणित झालेला असेल. आणि हा जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तुमची पुढे भविष्यामध्ये किती जरी व्याप वाढला, उद्योगाचं आकारमान वाढवलं तरी देखील तुम्हाला काही अडचणी त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे एक प्रकारचा आत्मविश्वास येतो तुमच्यामध्ये की मला उद्योगधंदा किती जरी मी वाढवला तर कशा पद्धतीने तो हॅन्डल करायचा, कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची, स्टाफ वाढवायचा, मॅनेजमेंटचा स्टाफ वाढवायचा आणि त्यानुसार कामं त्यांच्याकडून करून घ्यायची, हा तुमच्यामध्ये त्या ठिकाणी आत्मविश्वास येईल. म्हणजे यादीनुसार आपण त्या ठिकाणी काम करू शकतो हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतो. नियोजनपूर्वक कामं होतात, यादी तयार केल्यामुळे नियोजनपूर्वक कामंही होतात आणि जेव्हा नियोजनपूर्वक कामं होतात तेव्हा त्यावेळेस एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं आणि आपण आपल्या नियोजनामध्ये यशस्वी झाल्याचं एक समाधान त्या ठिकाणी त्या व्यावसायिकाला किंवा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळत असतं. आता ही यादी करत असताना कामांची विभागणी तुमच्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, ऑफिस स्टाफला त्या कामानुसार तुम्ही कामाची विभागणी करून देताय किंवा त्यांना प्रत्येकाला वेगवेगळ्या याद्या बनवून देताय आणि त्यांच्याकडून ती कामं करून घेताय. आणि जेव्हा त्या कर्मचाऱ्यांना देखील किंवा स्टाफला देखील यादीप्रमाणे काम करण्याची सवय लागेल तर त्यांना त्या सवय लागल्यामुळं त्यांना नेमून दिलेली कामं वेळेच्या अगोदर उरकण्यास मदत होईल. आणि जेव्हा ती कामं ती उरकतील, वेळेमध्ये उरकतील किंवा वेळेच्या अगोदर उरकतील तेव्हा त्यांना वाटेल की आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. संचालकांनी आपल्याला नेमून दिलेली कामं बरोबर वेळेत होतात किंवा वेळेपूर्वी होतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कामासाठी देखील त्यातला काही वेळ राखून ठेवता येतो. अति महत्वाच्या कामांना त्या ठिकाणी जास्त वेळ देता येतो. जर यादी करण्याची सवय लागली की जास्त महत्वाची कामं कोणती आहेत त्याला त्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ देऊ शकता, हा देखील फायदा आहे. आणि कमी महत्वाच्या कामांना किंवा दुय्यम कामांना त्या ठिकाणी वेळ कमी करून ती जलद गतीने कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तणावमुक्त राहू शकताय. यादी करण्याची सवय जर एकदा तुम्हाला लागली तर कामं सुरळीतरित्या त्या ठिकाणी होऊ शकतात आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव येत नाही. जर सध्याचं जरी धावपळीचं जरी हे युग पाहिलं तर लोकांना ताणतणावामुळं बीपी असेल किंवा शुगर असेल अशा प्रकारे व्याधी जडलेल्या आहेत आणि त्यामुळे ते लोक टेन्शनमध्ये सातत्याने असल्याचे आढळून येतात. तर तणावमुक्त राहण्याचं जर असेल तर यादी करण्याची सवय लागली पाहिजे आणि यादीप्रमाणे कामं पूर्ण करण्याची जर सवय लागली तर तुम्ही टेन्शनमुक्त त्या ठिकाणी होऊ शकता. आणि एका पाहणीमध्ये असं आढळून आलेलं आहे की यादी करणारे आणि त्यानुसार काम करणारे लोक जे आहेत, यादी करून त्यानुसार काम करणारे जे लोक आहेत ज्या क्षणाला ते यादी करायला सुरुवात करतात तिथूनच त्या क्षणापासून त्यांची सफलता ही प्रारंभ होते, सुरू होते आणि त्यामुळं यशाची वाटचाल ही तेव्हापासूनच सुरू होते. आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत ध्येय गाठण्याचं जे तुमचं स्वप्न आहे किंवा नियोजनपूर्वक ते काम पूर्ण करून तुम्ही ते ध्येय गाठू शकतात आणि तुमच्या कामामध्ये यशस्वी होऊ शकतात. म्हणजे व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, आपण ठरवलेलं नियोजनपूर्वक काम करायचं असेल, सफल व्हायचं असेल तर त्या ठिकाणी कामाची यादी बनवून त्या यादीनुसार ठराविक वेळेत ते काम पूर्ण होणं गरजेचं असतं. तर कामाचं नियोजन करण्याची जी तंत्र आहेत तर त्यातलं हे पहिलं तंत्र कामाची यादी तयार करणे हे देखील अतिशय महत्वाचं आहे. सुरुवात आहे इथून, याच्यात तुम्ही यशस्वी झाले की पुढच्या तंत्रामध्ये आपोआप यशस्वी होऊ शकता. ठीक आहे.